वयाच्या ठराविक टप्प्यात आपल्याला पहिलं प्रेम होतच, ते मिळतं किंवा नाही मिळत तो भाग नंतरचा, पण प्रेम होतं। आता खूप लोकांना प्रश्न पडतो की ते प्रेमच होतं की आकर्षण की ओढ, फरक आहे। असंच काहीतरी माझंही झालेलं, म्हणजे मला आठवतंय पहिलं वहिलं ते आकर्षण, माझ्याच वर्गात आणि संध्याकाळच्या शिकवणीत सुद्धा। तेव्हा काही क्लास नसायचे, शिकवणी असायची। ती ना मध्येच एक दिवस एक फ्रॉक घालायची, म्हणजे त्या फ्रॉकचा रंग पोत सगळं आठवतंय। कितवीचा वर्ग सांगत नाही, नाहीतर काय गुपित ते। मग वय वाढत गेलं आणि अजून खूप गोष्टी कळल्या, अफेक्शन अट्रॅक्शन वगळून प्रेम कसं करायचं ते कळलं। पण अजून अनुभव मोकळाच, किंबहुना असं म्हणू की अनुभवाच्या अभावानं ते समजलं, पण ते प्रेम नव्हतं हे आत्ता कळतंय।